भाऊ, येणाऱ्या 15 तारखेला नवरात्र उत्सव सुरू होत आहे. या संदर्भात आपण रेणुकादेवी मंदिराचे व्यवस्थापक म्हणून काय सांगाल आणि कशी तयारी आणि घट स्थापना कोणाच्या असते, आरती कोणाच्या असते होणार, ही काय सांगाल? या 15 तारखेपासून घटस्थापनेपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे. चांदोलीतील रेणुकादेवी माता मंदिर सुद्धा त्या ठिकाणी सज्ज झालेलं आहे आणि या ठिकाणी सकाळी 4 वाजता महाअभिषेक होणार आहे. जे भाविक असतील त्या भाविकांच्या हस्तूनच महाअभिषेक होतो आणि त्या अभिषेक झाल्यानंतर दुपारी नैवेद्य आरती असते बालाची, ती झाल्यानंतर संध्याकाळी इतर क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते आपण महाआरती करत असतो. मग त्यात काही अधिकारी असतात, काही मंत्रीमहोदय असतात आणि काही आमचे दानशूर लोक असतात. असा सगळ्यांचा ताळमेळ घालून आपण हे 10 दिवसाच्या आरतीचे नियोजन करत असतो. त्याचप्रमाणे घटस्थापना ही आमच्या चांदूरची उपविभागीय प्रांत अधिकारी माननीय श्री देशमुख साहेब यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. त्याच्यानंतर नवचंडीला होम हवन होत असतं आणि दररोज सकाळी अहिल्यादेवी होळकरांची पालखी जी त्यांच्या काळापासून चालत आलेली आहे ती रंगमालापासून मंदिरापर्यंत सकाळी 8:30 रंगमालातून निघेल आणि साधारणतः 9:30-10 ती मंदिरात येईल आणि तशीच ती संध्याकाळी 6:30 इथून निघेल आणि मग ती रंगमालात जाईल. हा पूर्वपार आलेला प्रथा जी आहे ती आजतागत आपण चालू ठेवलेली आहे. तर नंतर जे काही धार्मिक कार्यक्रम असतील मग त्यात महिलांचे काही भजन असतील, सकाळी काही भजन असतील, ही झाली हे आपली मंदिराची. तर नंतर येणाऱ्या भाविकांसाठी आपण येण्या जाण्याचा मार्ग आले केलेला आहे, प्रशस्त पार्किंग केलेली आहे, त्याप्रमाणे विविध दुकानं या ठिकाणी आपण लावलेले आहेत आणि भाविकांसाठी सुद्धा दर्शन रांग ही सुसज्ज आपण ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आपण व्यवस्था केलेली आहे. सेवाभावी संस्थांच्या मार्फत या ठिकाणी कॅम्प लावलेला आहे, त्या तिथं मेडिकल चेकअप आपलं केलं जाईल, मेडिकलच्या गोळ्या औषधं आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. जिथं कोणाला काही त्रास जाणवेल त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची पण व्यवस्था केलेली आहे. त्या अनुषंगाने 3 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे अग्निशामक असेल, क्रेन असतील आणि सगळे स्वयंसेवक सज्ज आहेत. पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, नगर परिषद आणि ट्रस्ट आणि परत अजून सगळे सेवाभावी ज्या काही संस्था असतील त्याच्यामध्ये ज्या ज्या काही येतात, EMSCB असेल, तुमचं आरोग्य विभाग असेल, या सगळ्यांचं सहकार्याने हा नवरात्रोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत असतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नवरात्रोत्सव होणार आहे. मी भाविकांना विनंती करतो आपल्या मार्फत की आपण या आईचं दर्शन घ्या. पहिली आरती कोणाची असते होणार? पहिली आरती चांदूरचे जे न्यायाधीश आहेत, आरती जोशी साहेब आहेत, माने साहेब आहेत आणि निंबाळकर साहेब, या तिन्हींच्या सहपत्नी यांच्या हस्ते आपण आरती संध्याकाळी करतो.